आता आम्ही आहोत जयगावमध्ये. जयगाव हे भारत आणि भूतान यांच्या बाउंड्रीवरचं असलेलं छोटंसं गाव आहे. इथून आपण एंट्री भारतातून येतो आहे आणि आल्यानंतर हे गेट आहे. या गेटमधून आपण एंटर करतो आहे भूतानमध्ये. गाडी आपण घेऊन जाऊ शकतो. या ठिकाणी फक्त तुम्ही एंट्री केल्यानंतर 10 रुपयाचं एक पावती फाडावी लागते आणि एका दिवसासाठी तुम्ही भूतानमध्ये राहू शकता. गेटच्या पुढचं जे गाव दिसतं आहे आपल्याला ते फुलशिलिंग, तसं बघितलं तर हे एकत्रच आहे. ही जी फक्त या ठिकाणी आपल्याला दिसते ती ही भिंत आहे. या भिंतीच्या पलीकडे भूतान. या भारतीय गाड्या एंटर करत आहेत. गाड्यांची एंट्री तर इथे, फक्त ड्रायव्हर त्याच्याबरोबर अलाउड आहे. इतर लोकांना जाण्यासाठी त्याच्याच बाजूने या ठिकाणी भारतीय सेनेचं ऑफिसर दिसत आहेत आणि ते छोटंसं एंट्री पॉईंट आहे. इथून आपण पुढे जातोय. पेडेस्ट्रेशन चालत जायचं असेल तर आपल्याला इथून एंट्री करायची आहे. हे समोरचं एंट्री गेट आहे. सकाळी 8:30 वाजेनंतर भूतानी टायमिंग 8:30, त्याच्यानंतर नॉर्मल पब्लिकला एंट्री आहे. सध्या ते जात आहेत ते सगळे कामगार वर्ग आहे ज्यांच्याकडे वर्क परमिट आहे. ज्यांच्याकडे वर्क परमिट आहे किंवा जे भूतानी नागरिक आहेत त्यांना सध्या 6:00 पासून एंट्री आहे. बाकीच्यांना वेट करायचं आहे टुरिस्टसाठी 8:30 वाजता. एंट्री लाईन आहे भूतानसाठी. वोटिंग आय डी कार्ड मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तेव्हाच एंट्री देतात. हे सगळं चेकिंग वगैरे. हे चाललो आहे आता भूतानमध्ये. सगळं चेकिंग वगैरे झाल्यावर एंट्री आहे. 10 रुपये एंट्री आहे. 10 रुपये भरले मी एंट्रीला. भूतानमध्ये मी आलेली आहे. हे भूतानमध्ये आहोत आता आम्ही. इथे नियम आहे, झेब्रा क्रॉसिंग वरूनच रस्ता क्रॉस करायचा, नाही तर दंड आहे. गाड्यांचं हॉर्न पण वाजता कामा नये, नाही तर दंड आहे. आणि ते ट्रॅफिक सिग्नल नाहीयेत.
या तो सर चाललं एंट्री करायला.